औरंगाबादमधील पुंडलिक नगर पोलीस ठाण्याची मोठी कारवाई, बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. 5 आरोपींना ताब्यात घेतले असून एकूण 3,10,390 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून किसन रघुनाथ ढवळपुरे याला ताब्यात घेतले, त्याच्याकडे विचारपूस करून माहिती घेतली असता पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सध्या जामिनावर असलेला आरोपी समरान उर्फ लकी रशीद शेख हा त्याचा साथीदार नितीन चौधरी यांच्या मदतीने मुकुंदवाडी येथे किरायाने रूम घेऊन त्या ठिकाणी बनावट नोटा तयार करून त्या नोटा अक्षय अण्णासाहेब पडूळ आणि दादाराव पोपटराव गावडे यांच्यामार्फत बाजारात चालवण्यासाठी विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक खटाने आणि त्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता समरान उर्फ लकी रशीद शेख, नितीन कल्याणराव चौधरी, अक्षय अण्णासाहेब पडूळ, दादाराव पोपटराव गावडे आणि रघुनाथ चंदनदास ढवळपुरे यांना पकडून त्यांच्या ताब्यातून 500, 100, 50 रुपये दराच्या बनावट 1,20,000 रुपयांचा बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, कॉम्प्युटर, ऑल इन वन प्रिंटर, कटर, स्केल, कागद असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेले महिंद्रा लोगन कार आणि संपर्कासाठी वापरण्यात आलेले 5 मोबाईल असा एकूण 3,10,390 रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. काही सम दारूच्या दुकानात बनावट नोटा देऊन दारू खरेदी करतात, त्या अनुषंगाने मी आमच्या अधीनस्थ अधिकारी खटाने साहेब आणि विशेष पथकाचे आमचे जे अंमलदार आहेत त्यांना सूचना दिल्या, मार्गदर्शन केलं, त्या पद्धतीनं सापळा लावण्यात आला होता. सापळ्यांची एक किस्म बनावटची नोट बाळगताना मिळाला आणि त्याला ज्यावेळी विचारपूस केली तर विचारपूस आणि त्यात अजून 4 लोक मिळाले, जे की 2 लोक आहे नितीन आरोपी जो आहे समरान उर्फ लकी रशीद शेख आणि नितीन कल्याणराव चौधरी हा रानारमोळचा आंबडचा आहे, परंतु 2-3 महिन्यापासून ते भाड्याने घर घेतो आणि त्या ठिकाणी हे दोघं जण व्यवसाय करतात. समरान या नितीनला प्रशिक्षण दिलंय आणि प्रशिक्षणानंतर दोघांनी त्या बनावट नोटा तयार केल्या आणि हे लोक अशा काही गरजूचे लोक आहेत किंवा ज्यांच्या स्वतः आर्थिक पायासाठी आमिष दाखवून त्यांना त्यांनी सदस्या नोटा चलनात आणण्यासाठी हे केलं आणि त्यांना त्या पैसे पुरवले. असे एकूण आपण त्या सदर गुन्ह्यामध्ये 5 आरोपी अटक केलेले आहेत. 5 आरोपींविरुद्ध बनावट नोटा तयार करणे, कट रचणे आणि लोकांची फसवणूक करणे अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आले, आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. साधारण 1,20,000 रुपयाच्या बनावट नोटा मिळून आलेल्या आहेत, तर 500 रुपयाच्या 100 रुपयाच्या 50 हजाराच्या नोटा आहेत. अशा 1,20,000 बनावट नोटा मिळून आल्या. त्यानंतर बनावट नोटा तयार करण्यासाठी प्रिंटर असेल, स्कॅनर, कटर, स्केल वगैरे आणि असे वाहन असा एकूण 3,10,390 रुपयाचा माल आपण जप्त केलेला आहे. पंचनामा केलेला आहे आणि सदर आरोपींविरुद्ध 489 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यातील जो आरोपी आहे समरान उर्फ लकी रशीद हा सराईत आहे, बनावट नोटा तयार करण्यात पटायत आहे. यापूर्वी देखील त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता, त्याच्यावर देखील कारवाई झाली होती, चार्जशीट केलेला आहे आणि सदरचा गुन्हा न्यायालयात प्रवेश आहे. आरोपींना अटक करून आता पोलीस कस्टडी बंद घेऊन अजून कोणी आरोपी आहेत का, अजून काही बनावट नोटा आहे का याचा शोध घेत आहोत. सर, साधारणतः किती